संततधार पावसामुळे राधानगरी धरण काठोकाठ भरले असून धरणाचे 2 स्वयंचलित दरवाजे आज सकाळी उघडले आहेत। सकाळी 8:15 6 नंबरचा तर 9:10 5 नंबरचा स्वयंचलित दरवाजा उघडला असून यातून 2856 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीओटी पॉवर हाऊसमधूनही 1400 क्यूसेस विसर्ग सुरू झाला आहे। धरणातून भोगावती नदीपात्रात एकूण 4256 क्यूसेस पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। धरणाची पाणी पातळी 347.36 फूट इतकी झाली आहे। धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने आणखीन स्वयंचलित दरवाजे उघडण्याची शक्यता आहे, त्यामुळे पाटबंधारे विभागाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत। बीपीएनसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।